भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रायगड जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे भव्य स्मारक उभारावे अशी मागणी तमाम आंबेडकरी बहुजन समाजातर्फे करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे, जयप्रकाश पवार आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते यांच्या नेतृत्वात अलिबागच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर स्मारक संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला. असं आहे की या संदर्भातलं नियोजन अलिबाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून गेले 6 महिने या संदर्भातली चर्चा आहे. आत्ता आपण सभेच्या माध्यमातून जी भाषणं ऐकली त्याच्यामधून त्याचं इतिवृत्त आपल्याला निश्चित कळलं असेल. पण रायगडची राजधानी अलिबाग आहे, तिथला मुख्यालयातला मी आमदार असल्या कारणाने ज्या पद्धतीने मुरुडमध्ये आपण बाबासाहेबांचं अध्यावत स्मारक खऱ्या अर्थाने आज 70 ते 75 काम आपण पूर्ण केलं आहे, त्याच ह्याच्यावरती या मुख्यालय ठिकाणी अतिशय सुंदर असं भव्य स्मारक या ठिकाणी उभारणार हा शब्द मी आज या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर ह्याची बऱ्यापैकी पूर्तता कागदोपत्री मी स्वतःहून त्याचा पार केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणामध्ये आता सांगितलं की या अलिबाग तालुक्याचे माजी अध्यक्ष कैलास जोशी, माजी अध्यक्ष गायकवाड यांचे जे प्रयत्न होते, यांची जी पराकाष्ठा होती त्याला न्याय देण्यासाठी ही जी समिती आता सप्रे आणि त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज एकजुटीने काम करतात त्याला खरं तर न्याय देण्यासाठी अलिबागच्या मुख्यालय ठिकाणी येत्या काही दिवसातच खऱ्या अर्थाने शासनाकडे त्याला मंजुरी घेऊन या ठिकाणी भव्य असं स्मारक आपण उभारणार.